40 वर्षापूर्वी वडिलांनी ही सेवा चालू केली. आता ही सर्व फुलं मग पुणे मार्केट यार्डवरून आणली जातात. रोजचर यांच्या पद्धतीमध्ये मला जी माहिती आहे, रोजचर जी लागणारी फुलं ती मी रोजच्या रोज आणतो. साधारण ही फुलं 350 ते 400 किलो होतात पूर्ण टोटल. तर आम्ही अंदाजे 20 ते 25 हजार रुपये पकडून खेळतो. जे आमचे कारागिर जे आहेत सर्व हे विनामूल्य सेवा माऊलींची सेवा म्हणून करतात. रामकृष्ण हरी जय हरी माऊली. तुमच्या लक्षात आलं असेल की मी आता ज्या आहे त्या फुलांच्या तंबूमध्ये बसलो आहे. ही सर्व सजावट माऊलींच्या रथाला आणि माऊलींच्या पालखीला दररोज केली जाते. गेली 40 वर्ष गरुड कुटुंबियांनी हे घेतलेलं व्रत खऱ्या अर्थानं आपल्याला काहीतरी शिकवतं. माझ्या आजूबाजूला जी लोकं दिसत आहेत ही सर्वजण हार फुलं होण्यामध्ये गुंग आहेत. विशेष म्हणजे हे कुठल्याही प्रकारची सेवेचं मूल्य घेत नाहीत. निस्वार्थीपणाने माऊलींच्या रथाची आणि पालखीची सजावट करतात. हेच श्रेय सगळं गरुडबंधूंना जातं. गरुडबंधू, तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि आज तुम्ही एवढी वर्ष 40 वर्ष ही सजावट करताय त्याबद्दल काय सांगा? गेले 40 वर्षापूर्वी वडिलांनी ही सेवा चालू केली त्यांनी, आणि ही सेवा त्यांनी चालू ठेवत असताना त्यांच्या पाठीमाग मी चालू ठेवली. संकल्पना कशी सुचली की माऊलींचा रथ आहे त्याला सजावट असावी? की त्यांना ते गोष्ट समोर दिसली की बाबा ही आता हे माऊलींचा रथ आहे आपला, आळंदी ते पंढरपूरला जातो, त्यामुळे त्यांनी की सुचवलं की इथून पुढे आपण काहीतरी माऊलींना सजावट करून पुढे पाठवायचं. निश्चितच. मला सांगा, ही रोजच्या रोज फुलं एवढी ताजी फ्रेश याचं तुम्ही नियोजन कसं करता? ही तुम्ही कुठून आणता? साधारण किती फुलं लागतात? आणि रोजच्या रोज माऊलींचा रथ आम्ही पाहतो किंवा अनेक वारकरी पाहतात किंवा अनेक भाविक पाहतात, त्याच्यावरती रोज वेगवेगळ्या प्रकारची आरास केली जाते, हे कशा प्रकारे तुम्ही करता? आता ही सर्व फुलं मग पुणे मार्केट यार्डवरून आणली जातात. आणि रोजच्या रोज यांच्या पद्धतीमध्ये मला जी माहिती आहे, रोजच्या जी लागणारी फुलं ते मी रोजच्या रोज आणतो. आणि जे कमी पडले असेल मी कारागीर लोकांना विचारून आणतो की हे काय कमी आहे ते मला सांगत घ्यावा, त्या पद्धतीने आणेल. साधारण ही फुलं 350 ते 400 किलो होतात पूर्ण टोटल. मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशावेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. रोजची 350 ते 400 किलो फुलं ही सजावटीला लागतात. जवळपास 21 दिवसांचा सोहळा असतो आणि या सोहळ्यामध्ये रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारची आरास ही फुलांद्वारे पालखीला आणि रथाला केली जाते. साधारण दिवसाचा खर्च बघितला आणि जर कारागीर बघितले तर साधारण 8 ते 10 कारागिरी तर आपल्याला दिसत आहेत. आता फुलांचं डेकोरेशन करतात, साधारण दिवसाचा खर्च किती येतो? साधारण आता एक राहतं की एक मूल्य जे मार्केटला जे भाव असतो त्याप्रमाणे ठरवला जातो. तरी साधारण आम्ही अंदाजे 20 ते 25 हजार रुपये पकडून खेळतो. त्याच्या मागे मागे पुढं पण होतं, मूल्य बाहेर भावावरती राहतं. आणि ह्याचे जे आमचे कारागीर जे आहेत सर्व हे विनामूल्य सेवा माऊलींची सेवा म्हणून करतात. 20 वर्ष झाले मला 15 वर्ष सेवेला. काही आता आजवरचे पहिले लोक होते हे झाले, नंतर मी माझ्या याच्यामध्ये आले की मी सर्व गँग धरून आपण सर्व पोर माणसं ही आई सर्व जोडीदार मित्र वगैरे आहे, त्यामुळे सर्व एका कामामध्ये असल्यामुळे आम्ही स्टीमच तयार करून या पालखीसाठी येतो. बाकी इतर वेळेस तुम्ही काय करता? इतर टायमाला हीच फुलाची कामं असे बाहेर डेकोरेशन लग्नाची याची त्याची कामं चालू असतात. या दिवसांमध्ये पूर्ण वेळ तुम्ही माऊलींच्या पालखीसाठी सजावटीसाठी याच्यामध्ये काही विनामूल्य सेवा काय नाही? काहीच नाही. काय बरं असं असंच आपल्या माऊलीची सेवा म्हणून आपली चालते. माऊलीची सेवा म्हणून माऊलींची सेवा. माऊली तुम्ही? मी 15 वर्ष झाले वारी करतो आहे. तुकाराम महाराजांचे वारी करतो. आता तुकाराम महाराजांची पण केली वारी, ज्ञानेश्वर महाराज. हां, आता इथं 2 वर्ष झाले येतो. हां, 2 वर्ष. इतर वेळी काय करतात? इतर वेळ फुलाचंच काम करतो. फुलाचंच काम करतो पण मात्र यावेळेस निस्वार्थ स्वयं द्या आपलं बिगर सेवा आपली सेवा म्हणून आपली वारी करतो.
आपण काहीतरी देणं त्याची वारी करायची. या संपूर्ण सोहळ्यात माऊलींच्या पालखीसह रथाची सजावट सुदीप गरुड यांच्या समवेत बाळासाहेब आवटे, दशरथ गोडसे, कैलास आवटे, राजेंद्र यादव, विजय पवार, सुभाष काटकर, विठ्ठल ठाकूर, अनिल गुंडगड, विठ्ठल सावंत आणि राजेश शिंदे हे विनामूल्य करतात. साधारण सजावटीला किती वेळ लागतो आणि जी म्हणजे ह्याची सुरुवात कशी होते, परत उद्याच्या रथ सजवायचा आहे याची सुरुवात कशी होते आणि याचा सगळ्याचा कालावधी किती आहे? अख्या कालावधी अख्या की सुरुवातीला माऊली पुढे गेल्यावरती मी रिटर्न पुण्याला जातो. पुण्यावरनं पुढे आणिपर्यंत 3:30 ते 4 वाजेपर्यंत माऊली तळावरती येतो. तळावरती आल्यावरती मग एक अराग लोक आमची खेळे इथे येऊन तंबूमध्ये घेऊन सर्व कटिंग वगैरे करून त्याला 1-3-4 तास लागतात. 4 तासानंतर मग त्यांनी ते तोरण वगैरे करायला घेतात. मग रात्री 11 ते 12 वाजतात मग आम्हाला हे सर्व करायला यांना. म्हणजे पूर्णवर यांची सेवा ही सजावटीमध्येच जाते. माऊली, अजून एक असा प्रश्न होता की ही सगळी तुम्ही सजावट करता, ह्या सजावटीमध्ये वेगवेगळ्या एक प्रकारचा संदेश दिला जातो, कधी माऊली, कधी विठुरायाची मूर्ती, कधी रामकृष्ण हरी किंवा अनेक अशी काही वचनं असतात ती लिहिली जातात, ही संकल्पना कशी सुचली आणि रोज वेगवेगळं देण्याचं तुम्ही कसं नियोजन करता? गेले 2 वर्षापूर्वी अशी संकल्पना खुकळली होती की माऊली किंवा काहीतरी पुढं असं पूर्वी होतं, पूर्वी पण होतं, पण फुलांमध्ये फोटो वगैरे असायचे पूर्वी पण. आणि नंतर मग पहिल्या स्टार्टिंगला मी माऊली हे नाव टाकलं आळंदीमध्ये. मग तिथून पुढे जी संकल्पना चालू झाली तर मग ते तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ कोपनगाव यांनी पण ते वापर चालू केला त्यांच्या परीने. मग मी पुढे मग गागा अभवी पुढे 3 अक्षरी नाव बसतं, माऊली, ज्ञानोबा, कैवल्य, ज्ञानदेव, ह्या त्या जागेनुसार ॲडजस्टमेंट करून ती 3 अक्षरं काढली होती मागच्या वर्षी. तेव्हापासून ती संकल्पना इतर संतांच्या देखील पालखीला आणि आपल्याला रथाला पाहायला मिळाली. पण तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे या सगळ्याला रोजच्या रोज 20 ते 25 हजार बाजार मूल्य कमी जास्त होतं, पण कमीत कमी 20 हजार खर्च येतो. 21 दिवसांचा सोहळा असतो. तुम्ही परतवारीला देखील डेकोरेशन करता का? नाही, परतवारीला नाही डेकोरेशन करता. परतवारीला डेकोरेशन फक्त मात्र जाताना जे काही आहे ते डेकोरेशन करता. आणि असं खर्चाचं नियोजन कसं करता मग? हे आता एक नियोजन असं आहे की आपलं घरी दुकान आहे प्रसादाचं, रोजच्या रोज तिथून पेस थोडं बाजूला टाकले जातात त्याच्यातून. ह्या माऊलींचं हार फुलांचं दुकान आहे, दिवसाची जी काही कमाई होती त्यातली कमाई ही देवद कार्यासाठी ते बाहेर काढतात आणि त्यातला जो वर्षभराचा जो काही जमा खर्च येतो त्याच्यातूनच ही संपूर्ण माऊलींच्या 21 दिवसाची जी काही सजावट आहे ते गरुडबंदी करतात. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात वाल्हे.